नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सणावारांच्या या दिवसात जमले तर स्वामींच्या या सेवा नक्की करा मित्रांनो सणवार सुरू झालेले आहे आता गणपती नंतर पितृपक्षानंतर नवरात्र येईल दसरा येईल मग दिवाळी येईल हे दोन तीन महिने हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या दोन तीन महिन्यात वर्षाचे सगळ्यात मोठे मोठे सण येत असतात या सणावारांच्या दिवसामध्ये आपण कोणती ना कोणती स्वामींची सेवा अवश्य सुरू करावी आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये या सणावारांच्या दिवसांमध्ये करण्यासाठी अशा दोन चार सेवा सांगणार आहेत त्यातून तुम्ही कोणतीही एक सेवा अवश्य करा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो तुम्हाला जर सेवा करायचीच असेल तर तुम्ही मग सात दिवसाची सेवा करावी जिला गुरुचरित्र पारायण म्हणतात गुरुचरित्राचे पारायण करा किंवा नवनाथांचे पारायण करा हे दोन पारायण अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी पारायण मानले जातात गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथ पारायण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात फक्त हे दोघी पारायण करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे लागते आणि जर हे पारायण जमत नसेल तर मग तुम्ही दुसरी सेवा करावी ती म्हणजे स्वामी चरित्राचे पारायण स्वामी चरित्राची पोथी मिळते त्याचे पारायण करा त्याचे काहीच नियम नसतात परंतु हे पारायण तुम्ही एकवीस दिवस करायचे आहे एकवीस दिवस एकतर रोज एक वाचा किंवा रोज संपूर्ण वाचा म्हणजे संपूर्ण पोथी एक दिवसात संपवा एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण होतील किंवा काहीच जमत नसेल तर मग एक वाचा एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतील आता हे सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर मग तुम्हाला अगदी सोपी सेवा करायची आहे ती म्हणजे रोज तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे ही अगदी सोपी सेवा आहे ही कोणीही करू शकतात तर या तीन सेवा आहेत यापैकी कोणतीही तुम्ही एक सेवा स्वामींची या सणावारांच्या दिवसामध्ये नक्की करा गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथ पारायण किंवा स्वामी चरित्राचे पारायण किंवा तारक मंत्र आणि स्वामींचा जप नक्की करा श्री स्वामी समर्थ